खूप छान सजवलंय ना. नमस्कार नमस्कार. या 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 शंकरराव या. नमस्कार 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 बहिणी. हे पार्वती शुभ दीपावली शुभ दीपावली. सुरेशराव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शंकरराव काय अप्पा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. हार्दिक शुभेच्छा. नमस्कार बहिणी. शंकरराव तुम्ही इथं आला आम्हाला लय बरं वाटलं. आता तुमचं निरोपण आम्ही यायचं नाही असं कसं होईल का. सुनबाई अहो फराळाचं घेऊन या. नमस्ते काका. तशीच बाळा मजेत. नमस्ते काकी. या शंकरराव तोंड गोड करा. म्हणजे काय शिवडा खूप टेस्टी झाला. वा 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 वहिनी वा. आमची सून स्वयंपाकात एकदम एक्सपर्ट आहे बघा. चहाताला चव आहे. आमच्या धनींनी तारीफ केली म्हणजे प्रश्नच नाही. सांगतो शंकरराव आमची सून बाई स्वयंपाकात आणि शेतीचे काम एक नंबर हुशार. आता डाळिंबाचं पीक भरघोस आलं आमच्याकडे. त्याचं सगळंच्या सगळं श्रेय आमच्या सून बाईला जात. छे हो काका जादू कसली त्यात. पिकांना जे अन्न हवं होतं तेच तर दिलं आणि त्याचमुळे पिकाची गुणवत्ता आणि उत्पन्नात वाढ झाली. आणखी काय विशेष म्हणजे डाळिंबाचा कलर आणि साईज टॉप. माधवराव आम्ही सुद्धा आमच्या डाळिंबाला पाहिजे त्या वेळेला खत दिली पाणी दिलं पाहिजे त्या सगळ्या फवारण्या केल्या पण आम्हाला काय पाहिजे तसं उत्पन्न मिळाला. काय कारण आहे काय कळाना झालं. शंकरराव नेमका हाच प्रश्न मला देखील पडला होता. डाळिंबाच्या पिकाला वैतागून गेलो होतो. डोकंच काम करत नव्हतं. कधी कधी असं वाटायचं की नकोच हे पीक. हॅलो श्यामबाई. हा बोला काय म्हणताय. काय अहो एवढा करता मी. माझा ऐका श्यामबाई. अहो माझा ऐकून तरी घ्या श्यामबाई. नाही माझा एक आधी माझा ऐका ना माझा. हा अहो मी काय म्हणतो आमचा डाळिंबाचा खर्च तरी निघायला नको का. नाही मला तुम्ही सांगा शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं. काय क्वालिटी हो मला मान्य आहे. हॅलो हॅलो कटक्या डाळिंबाची क्वालिटी चांगली नाही असं म्हणतो. आपण ही डाळिंबाची बागच काढून टाकू का. अरे त्यासाठी नवीन पीक घेऊया ना. बाबा बाग खूप चांगली आहे फक्त मनासारखं फळ नाही. काय प्रॉब्लेम आहे तोच कळत नाही. बाबा चहा. बाबा मी आपल्या डाळिंबाच्या बागेविषयी काही बोललं तर चालेल का. हा बोल ना. म्हणजे आता तू काय शिकवणार आहेस. मी गेली 25-30 वर्षे ती शेती करते. आजूबाजूच्या 10 गावात चांगला शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहे ती. अहो आजपर्यंत आम्ही दुसऱ्याचं ऐकत आलो त्यांचे सल्ले घेत आलो. अरे म्हणून तर आपली ही प्रगती झाली ना. पण आजची मुलगी तुम्हाला काय शिकवणार. असं कसं म्हणताय. आपली सुनबाई कृषी पदवीधर आहे. आई बघू तरी ती काय म्हणते ते. आता तुला काय शिकवणार. हे बा आपला सुरेश विज्ञान पदवीधर आहे. आपली सुनबाई कृषी पदवीधर आहे. आणखीन तुम्हाला एक सांगू का लहानांच्याकडून सल्ला घेण्यात मला काहीच कमीपणा वाटत नाही. सुनबाई आपण मयावर जाऊ आणि बघूया तरी तिथं प्रॉब्लेम काय आहे ते. थँक्यू बाबा. त्याला काय शिकवायचं ते शिकव. मला शिकवून म्हणजे झालं. आई सुरेशराव गाडी काढा आपण मला जाऊया. हो
मुलांची संख्या हवी तशी नाहीये आणि फळाचा आकारही लहान आहे आणि रंगही हवा तसा नाहीये, पण बाबा आपली बाग खूप चांगली आहे आणि ह्याचं कारण सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता. अगं पण आम्ही तर खताचा डोस भरपूर प्रमाणात देतो. हो, पण तुम्ही जी खत देत आहात त्यात मायक्रो न्यूट्रियंट्स असतीलच असं नाही. फुलांची संख्या, फळाचा आकार आणि जर रंग पाहिला तर नक्कीच मला असं वाटतंय की ह्यात सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असली पाहिजे. ठीक आहे, आपण सूक्ष्म अन्नद्रव्य देऊ, बघूया काय घडतंय ते. बाबा, मला वाटतं आपण पहिलं मातीचं परीक्षण करूयात. अरे पण मातीचं परीक्षण आपण मागे केलं होतं ना. बाबा बरोबर बोलतायत ते. आपण माती परीक्षण केलं होतं ते एनपीके साठी. आता सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता करण्यासाठी आपल्याला पानांचं आणि देठांचं परीक्षण केलं पाहिजे, हो ना? चला तेही करूया. तुम्हाला सांगतो शंकरराव, सुनबाईच्या सल्ल्याप्रमाणे आम्ही शास्त्रीय पद्धतीने मातीचे नमुने घेतले. बर, ते नमुने आम्ही आरसीएफच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. सुनबाईचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. बर, अहो त्या मातीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जाणवली. बघा, मग आमच्या सुनबाई म्हणाल्या की आता आपण आमच्या मामाची शेती बघायला जाऊ. मामा? हा, अहो त्यांचे मामा लय सुधारित शेतकरी आहेत. प्रगतशील शेतकरी म्हणा की. हा, म्हणा की. मग काय, गेलो आम्ही मामाच्या शेतावर. बर, सुंदर दिसते ना वा. मोसंबीचं फळ तर एक नंबर लागलंय. अहो मायक्रोलाचा परिणाम. माधवराव, आपल्याला क्वालिटी आणि भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल ना तर आरशेपचं मायक्रोला वापरलं पाहिजे. 100% गॅरंटी. मामांच्या सांगण्यानुसार आम्ही आरशेपचे खत ज्या दुकानात मिळतात त्या दुकानात गेलो. बर, आमच्या सुनबाईच्या सांगण्यानुसार आणि मामांच्या सल्ल्यानुसार त्या दुकानातून मायक्रोला खत घेतलं. आरसीएफचं मायक्रोला खत ते कसं आणि कधी वापरायचं हे आमच्या सुनबाईंनी आम्हाला सांगितलंच. त्या आरसीएफच्या अधिकाऱ्यांनीही आम्हाला सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही डाळिंबाला, टॉमॅटोला त्या मायक्रोलाची फवारणी केली. तुम्हाला सांगतो शंकरराव, मायक्रोलाची फवारणी टॉमॅटोवर डाळिंबावर केली त्याचा इफेक्ट उत्पन्नात 20% वाढ आणि क्वालिटी एक नंबर. आणि बरं काय काका, अहो बाजार भाव सुद्धा चांगला मिळाला. वा 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 माधवराव, अहो तुमच्या सुनबाईचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. काय म्हणा पण माधवराव, आपण शेती आधुनिक केली बरं का, पण ही पुढची पिढी अत्याधुनिक शेती करणार बघा. सुनबाई, अहो ही सूक्ष्म अन्नद्रव्य कशी वापरावीत, कधी वापरावीत, कुठल्या पिकांसाठी वापरावीत आणि ती वापरल्यामुळे पिकांमध्ये नक्की किती फायदा होतो, काय होतो हे आम्हाला असं बैसवर कस काय माहिती मिळतो. अहो शंकरराव, आज दिवाळीचा सण आहे, जरा आज तरी शेतीचं काम विसर ते का. अहो नवीन ज्ञान घ्यायला दिवाळी सारखा मुहूर्त शोधून सापडायचा नाही काय माधवराव. बरोबर आहे. काका,
तुम्ही जर तो माहितीपट पाहिलात ना तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुम्हाला. जरा लॅपटॉप घ्या ना. आपण माहितीपट दाखवूयात का? जरा पुढं. हा इथं. हा बघू. हो तुम्हाला दिसतंय का? होय होय. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड हा भारत सरकारचा एक अत्याधुनिक खत कारखाना गणला जातो. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडच्या ट्रॉम्बे खत कारखान्यातून सुफला 15-15-15, निमकोटेड उज्ज्वला युरिया या खतांबरोबरच सुजला 19-19-19 हे विद्राव्य खत, बायोला हे द्रवरूप जैविक खत, सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त मायक्रोला हे द्रवरूप खत आणि जिप्सम या खतांची निर्मिती केली जाते. तर थळ येथील RCF च्या खत कारखान्यात निमकोटेड उज्ज्वला युरियाचं उत्पादन केलं जातं. RCF ची सर्वच खतं शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. पिकाचं जास्तीत जास्त उत्पादन मिळावं असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं. त्यासाठी पिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य देणं गरजेचं असतं. बरेच शेतकरी आपल्या पिकांना नत्र, स्फुरद, पालाश यासारखी फक्त मुख्य अन्नद्रव्य देतात, परंतु त्याचबरोबर पीक वाढीसाठी आवश्यक असलेली सूक्ष्म अन्नद्रव्य मात्र देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. पिकांना आवश्यक असणारी सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारं द्रवरूप खत RCF ने शेतकऱ्यांसाठी उत्पादित केला आहे. या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताचं नाव आहे मायक्रोला. मायक्रोला खताच्या वापरामुळे पीक उत्पन्नात जवळपास 20-30% वाढ होऊ शकते. चला तर मग माहिती घेऊया RCF च्या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त मायक्रोला खताची. शेतकरी बंधूंनो, आपण जाणताच की पिकांच्या वाढीला 16 अन्नद्रव्यांची गरज असते. वनस्पती यापैकी ऑक्सिजन, कार्बन आणि हायड्रोजन ही अन्नद्रव्य वातावरणातून घेत असतात. नत्र, स्फुरद, पालाश ही मुख्य अन्नद्रव्य, तर चुना, मग्न, लोह, गंधक, जस्त, तांब, बोरोन, मॉलिब्डिनम, मॅंगनीज, क्लोरीन ही सूक्ष्म अन्नद्रव्य पिकं जमिनीतून शोषून घेतात. या अन्नद्रव्यांपैकी मुख्य अन्नद्रव्य आपण सुफला उज्ज्वला या खतातून पिकांना देतो, त्याचा आपल्याला फायदाही होतो. परंतु जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य देणं खूप गरजेचं असतं. का ते आपण जाणून घेऊया. वर्षानुवर्ष आपण पिकांची, फळझाडांची लागवड करतो. वाढीसाठी पिकं अन्नद्रव्यांचं शोषण आपल्या मुळांवाटे करतात. ह्या शोषण क्रियेमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा कमी होतो. तसंच जमिनीच्या जडणघडणीमुळे काही अन्नद्रव्यांची कमतरता मूलतःच असू शकते. जमिनीची तपासणी केल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील जमिनीत काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून येते. ह्या नकाशावर नजर टाकलीत तर ते तुमच्या लक्षात येईल. सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कमी प्रमाणात लागत असली तरी त्यांचा पीक उत्पादनावर मात्र मोठा परिणाम होतो. सांगायचं तर एखाद्या सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे पीक उत्पादनात 20-40% घट होऊ शकते. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपल्याला अपेक्षेप्रमाणे पीक उत्पन्न मिळू शकत नाही. शेतकऱ्यांच्या या समस्येवर उपाय म्हणून RCF च्या कृषी संशोधन विभागाने पिकांना आवश्यक असणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त मायक्रोला या द्रवरूप खताची निर्मिती केली. प्रयोगशाळेत दीर्घकाळ केलेल्या उच्च प्रतीच्या संशोधनातून मायक्रोला खताची निर्मिती झालेली आहे. मायक्रोला द्रवरूप खताचं उत्पादन अत्याधुनिक यंत्रणेद्वारे केले जाते. आता जाणून घेऊया मायक्रोला खतातून कोणती अन्नद्रव्य मिळतात ते. मायक्रोला या सूक्ष्म अन्नद्रव्य खतात जस्त, तांबे, लोह, बोरोन, मॉलिब्डिनम आणि मॅंगनीज या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संयुक्तपणे समावेश केलेला आहे.
मायक्रोला खतातील या अन्न घटकांमुळे पिकांना कोणता फायदा होतो ते पाहूया. मायक्रोलातील जस्त अन्न घटकामुळे पिकातील संजीवक उत्तेजित होतात, त्यांच्या निर्मिती प्रक्रियेस चालना मिळते, त्यामुळे फुलधारणा जास्तीत जास्त प्रमाणात होते. मायक्रोलातील लोह अन्न घटकामुळे हरितद्रव्याचं प्रमाण वाढतं, पानं गर्द हिरवीगार होतात, गर्भग्रहण शक्ती वाढून पानातील अन्न निर्मितीचं कार्य जोमानं वाढतं. मायक्रोलातील तांब या अन्न घटकामुळे पानातील हरितद्रव्याच्या निर्मितीस चालना मिळते, तसंच पिकाची उगवण शक्ती वाढते. मायक्रोलातील बोरॉन या अन्न घटकामुळे फुलं आणि फळं गळण्याचं प्रमाण कमी होतं, तसंच फलधारणा जास्तीत जास्त प्रमाणात होते. मायक्रोलातील मॉलिब्डिनम या अन्न घटकामुळे नत्र स्थिर करणाऱ्या जीवाणूंना मदत होते आणि त्यामुळे प्रथिनांच्या उत्पादनात वाढ होते. मायक्रोलातील मॅंगनीज या अन्न घटकामुळे हरितद्रव्यात वाढ होते. जैव रासायनिक क्रियेत मॅंगनीजचा सहभाग असतो. मायक्रोला हे द्रवरूप खत आहे, ते फवारून तसंच ठिबक सिंचनाद्वारे देता येतं. मायक्रोला खताचा वापर भात, गहू, ज्वारी, कापूस, द्राक्ष, भाजीपाला आणि फळझाडांसाठी करू शकता. मायक्रोलाची फवारणी केल्यामुळे पिकांची निरोगी आणि संतुलित वाढ होते, पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, दाणे भरण्यास मदत होते, पानं, फुलं, फळांचा आकार, वजन आणि चव वाढवण्यासाठी मदत होते, पिकांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते. मायक्रोला वापराचं प्रमाण लक्षात ठेवा. एकरी एक लिटर मायक्रोला 400 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वापरायला सोपं, किमतीत परवडणारं आणि RCF सारख्या अग्रगण्य आणि प्रदीर्घ अनुभव असलेल्या खत कंपनीत उत्पादित केलेलं मायक्रोला हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. टोमॅटोसाठी लागवडीनंतर 30 दिवसांनी मायक्रोला 25 मिलीलिटर प्रति एकर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारा. लागवडीनंतर 45 दिवसांनी मायक्रोला 25 मिलीलिटर प्रति एकर 10 लिटर पाण्यात मिसळून दुसरी फवारणी करावी. कांदा आणि लसूण ह्या पिकांसाठी पुनर्लागवडीनंतर 20 दिवसांनी मायक्रोला 25 मिलीलिटर प्रति एकर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारा. तूर पिकासाठी पेरणीनंतर 25 मिलीलिटर मायक्रोला प्रति एकर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारा. पीक फुलोऱ्यात येण्याआधी 25 मिलीलिटर प्रति एकर मायक्रोला 10 लिटर पाण्यात मिसळून दुसरी फवारणी करावी. ऊसासाठी लागवडीनंतर 25 मिलीलिटर मायक्रोला प्रति एकर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. लागवडीनंतर 60 दिवसांनी 25 मिलीलिटर मायक्रोला प्रति एकर 10 लिटर पाण्यात मिसळून दुसरी फवारणी करा. लागवडीनंतर 90 दिवसांनी 25 मिलीलिटर मायक्रोला प्रति एकर 10 लिटर पाण्यात मिसळून तिसरी फवारणी करा. कापूस पीक फुलोऱ्यावर येण्याआधी 25 मिलीलिटर मायक्रोला प्रति एकर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारा. फुलपाकळ्यांची अवस्था असताना 25 मिलीलिटर मायक्रोला प्रति एकर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारा. केळी लागवडीनंतर 4 ते 4.5 महिन्यांनी 25 मिलीलिटर मायक्रोला प्रति एकर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारा. लागवडीनंतर 6 ते 8 महिन्यांनी मायक्रोला 25 मिलीलिटर प्रति एकर 10 लिटर पाण्यात मिसळून दुसरी फवारणी करा. संत्रा मोसंबीसाठी पहिलं पाणी दिल्यानंतर पहिली फवारणी आणि फुलोऱ्यानंतर दुसरी फवारणी प्रत्येकी 25 मिलीलिटर मायक्रोला प्रति एकर 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. डाळिंबासाठी नवी पालवी आल्यावर 5 आठवड्यांनी एक आणि त्यानंतर 1 आठवड्याने दुसरी फवारणी 25 मिलीलिटर मायक्रोला प्रति एकर 10 लिटर पाण्यात फवारून करावी. फुलं येण्याच्या वेळी मायक्रोला 25 मिलीलिटर प्रति एकर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मायक्रोला खतांच्या मात्रा जाणून घेण्यासाठी आरसीएफचे तज्ज्ञ तसंच विक्री अधिकारी आणि खत विक्रेत्यांशी संपर्क साधा. वा वा झका झका मस्त सुरबाई, खरंच फिल्म मस्त होती बघा. आरसीएफच्या ज्या काही वेगवेगळ्या सेवा आहेत का नाही, त्याच्यामधली ही माहिती पटाची सेवा शेतकऱ्यांच्या लई फायद्याची आहे बघा. शंकरराव मी तर आता 100% ठरवलंय बघा, आधी मातीचं परीक्षण करायचं आणि जर गरज पडलीच ना तर आरसीएफचं मायक्रोला खत वापरायचं. कळलं का आता सूक्ष्म अन्नद्रव्याचं महत्व? तेव्हा आरसीएफचं मायक्रोला खत वापरा आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळवा. किमतीत कमी तरी उत्पन्नाला भारी. काय किमतीत कमी तरी उत्पन्नाला भारी आरसीएफचं मायक्रोला खत लय गुणकारी. मी काय म्हणतो, हा माहिती पट आपल्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण दाखवूया. दाखवू दाखवू जरूर दाखवू, पण माझी एक मोठी सूचना आहे. काय माहिती का, या माहिती पटाच्या बरोबरच हे मायक्रोला खत कसं वापरायचं, कसं फवारायचं, कधी वापरायचं, कुठल्या पिकांसाठी वापरायचं याची माहिती देणार आपल्या सोनबाईंचं एक लेक्चर ठेवायचं. हा जातो बाई, तुमची आहे ना परवानगी त्याला? हो आहे ना परवानगी. नाही तुम्हाला विचारलं पाहिजे पहिलं. माझ्या सुनेचा मला अभिमान आहे, लक्ष्मीच्या पावलाने आली ती आमच्या घरात, तिचा मान राखायला हवा ना. वा 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 झकास. जर का तुम्हीही तुमच्या पिकांना आरसीएफचं मायक्रोला खत दिलं तर तुमच्या घरी सुद्धा लक्ष्मी येईल. कमी उत्पन्नात भारी आरसीएफचं मायक्रोला लय गुणकारी.